नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत। पाहूया चिपरीत तालुका शिरोळ येथील बातमीपत्र। चिपरीत दोन पान टपरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड, 4,800 रुपयांचा गुटखा तत्सम पदार्थ जप्त। पाहूया सविस्तर बातमीपत्र। चिपरीत तालुका शिरोळ येथे अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या वतीने दोन ठिकाणी धाडी टाकून पान टपरीतील सुमारे 4,800 रुपयांचा गुटखा व तत्सम मुद्देमाल व दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। यावर समजलेली अधिक माहिती अशी, चिपरी तालुका शिरोळ येथे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मोहन शंकर केंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपरी येथील समर्थ पान शॉप चिपरी फाटा येथे कारवाई करण्यात आली आहे। त्यावेळी तेथे बेकायदेशीररित्या साठा करून गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती मिळून आली होती। त्यानुसार कारवाई करून संदीप वसंत जाधव वय वर्ष 36 याला ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्याकडून सुमारे 3,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर याच विभागाने चिपरी माळबाग येथे असणाऱ्या पानटपरीमधून 878 रुपयांचा गुटखा सुगंधित तत्सम पदार्थ जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी संतू बापू मरळे वय वर्ष 33 याला ताब्यात घेण्यात आले आहे। ही कारवाई बुधवार दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली आहे। या कारवाईची नोंद जयशिंगपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनाची VA उनवणे DM शिर्के यांनी ही कारवाई केली आहे।